कोरोना संसर्गामुळे सरकारची सगळी भिस्त ऑनलाईन शिक्षणाकडे आहे, पण स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरी लोकांचाच विचार केल्याचं दिसतंय. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्याचं सर्वेक्षणातून पुढे आलंय. असं असतानाही या भीषण वास्तवाला बगल देत ऑनलाईन शिक्षणाचं लंगडं घोडं पुढं दामटणं सुरू आहे. या अवस्थेत आदिवासी भागात ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था कशी होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. शहरी व सुखवस्तू विद्यार्थ्यांबद्दल गरीब विद्यार्थ्यांच्या मनात वेगळ्या प्रकारचा आकस निर्माण होत चाललाय. ही वैषम्याची दरी कशी भरून काढणार? मात्र काही गरीब कुटुंबातील मुलं इंटरनेट सुविधा मोबाईल नसल्यानं शिक्षणापासून वंचित राहत असल्याचं चित्र नांदगाव तालुक्यातील कैलासनगर इथल्या एका आदिवासी डोंगर वस्तीत पाहायला मिळतंय. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विद्या कसबे व शबाना मंसूर यांनी पुढाकार घेऊन स्वतः डोंगर वस्तीवर जाऊन गोरगरीब मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचं काम सुरू केलंय. या ठिकाणी 20 ते 21 विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आणि तोंडाला मास्क लावून शिक्षणाचे धडे घेत आहेत. इथल्या स्थानिक नागरिकांचं देखील त्यांना सहकार्य लाभतंय. या कार्यात गीता शिंदे, माया शिंदे, सौ पांडे यांचे देखील सहकार्य लाभत असून यापुढेही विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं विद्या कसबे यांनी सांगितलंय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव.